वेलकम टू अश्विनीज रेसिपी। नमस्कार, अश्विनीज रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण दोन प्रकारचे प्रीमिक्स आणि त्या प्रीमिक्स पासून केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक कोरडं भांडं घ्यायचं आहे, अजिबात ओलं नसावं। जर ओलं असेल तर प्रीमिक्स खराब होऊ शकतो, त्यामुळं खूप आवश्यक आहे हे। आणि त्यामध्ये मी एक कप मैदा घेतलेला आहे, तर त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप पिठी साखर टाकायची आहे। पाव कप आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे। मिल्क पावडरमुळे त्याला एक रिच फ्लेवर येतो, आणि आपण जे बाहेरून प्रीमिक्स आणतो त्यामध्ये सुद्धा मिल्क पावडर असतेच। एक टीस्पून आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर टाकायची आणि अर्धा टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे जे आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे, तर हे सगळं चांगल्या क्वालिटीचं असायला हवं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बेकिंग पावडर जी वापरलेली ती चांगल्या ब्रँडचीच असायला हवी, तरच तुमचा केक व्यवस्थित फुलेल। किंवा बेकिंग सोडासुद्धा तुम्हाला चांगल्याच ब्रँडचा वापरायचा आहे। शिवाय मैदासुद्धा फ्रेशच असायला हवा। जर खूप जास्त दिवसाचा असेल तर केकला वासही येऊ शकतो आणि प्रीमिक्स खराब होऊ शकतं। तर हे आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला आता चाळून घ्यायचं आहे। तर हे चाळणं खूप महत्त्वाची स्टेप आहे यामध्ये। तर चाळल्यामुळं एकतर हे सगळं व्यवस्थित मिक्स देखील होतं, आणि यामध्ये अशा प्रकारे ज्या गुठळ्या असतात बेकिंग पावडरच्या म्हणा किंवा साखरेच्या म्हणा, तर त्या व्यवस्थित सगळ्या एकजीव होतात, मिक्स होतात। अशा प्रकारे आपल्याला त्याला चमच्याने बारीक करून घ्यायचं आणि सगळं आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला दोन वेळेला चाळून घ्यायचं आहे। तर आपण जे प्रीमिक्स बनवतो घरी ते खूप आपल्याला स्वस्तात देखील पडतं, कारण हे कुठलेही यातले जे आपण जे वापरलेले सामान आहे ते खूप महाग नसतं आणि इझिली आपल्याकडे घरात अवेलेबल असणारंच सामान असतं। फक्त आपल्याला मेजरमेंट आहे ते व्यवस्थित घ्यायचं आहे। जर तुम्हाला हे जास्त प्रमाणात करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये अर्धा किलोचं प्रमाण दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करू शकता। हे मी चाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं एक जनरल प्रीमिक्स तयार झालेलं आहे। तर यामध्ये तुम्ही व्हॅनिला इसेन्ससुद्धा ॲड करू शकता, पण जनरल जर आपण करून ठेवलं तर तुम्ही यापासून रेड वेल्वेट केकसुद्धा बनवू शकता, त्यामुळे मी असंच ठेवणार आहे। आणि जेव्हा आपल्याला केक बनवायचा असेल तेव्हा आपण यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकू शकतो। तर आपण आता दुसऱ्या प्रकारचं प्रीमिक्स बनवतो आहे। तर आपल्याला सेम ड्रायच भांडं घ्यायचं आहे, ओलं भांडं घ्यायचं नाही। आणि त्यामध्ये मी एक कप मैदा घेतलेला आहे, अर्धा कप पिठी साखर घेतली, पाव कप आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे, एक टीस्पून बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा घ्यायचा आहे। यामध्येच आपल्याला कोको पावडर टाकायची आहे। तर इथे मी 3 टेबलस्पून कोको पावडर वापरते। तर कोको पावडरसुद्धा चांगल्या ब्रँडची वापरावी, इथे चवसुद्धा यामुळे छान लागते। तर तुम्ही कुठल्याही ब्रँडची वापरू शकता, फक्त चांगलं असावं, त्यामुळे जे आपल्या केकला टेस्ट येणार आहे ते पूर्णपणे जी तुमची कोको पावडर आहे त्यावर डिपेंड असणार आहे। तर हे आता मी मिक्स करून घेतलं आहे सगळं, आणि हे सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर हे सुद्धा मी दोन वेळेला चाळून घेणार आहे। तर हे जे प्रीमिक्स आहे, तर हे व्यवस्थित तुम्ही जर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलं तर 2 ते 3 महिने व्यवस्थित चालतं, त्याला काहीही होत नाही। फक्त तुम्हाला त्यामध्ये ओला चमचा किंवा भांडं ते ओलं नसावं एवढी काळजी घ्यायची आहे, आणि एअरटाईट कंटेनर असावं। तर यापासून केक बनवणं खूप सोपं आहे, अगदी पटकन केक तयार होतो। तर आपलं चॉकलेट प्रीमिक्ससुद्धा तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आपण या प्रीमिक्सपासून केक कसा तयार करायचा हे पाहूया। तिथे मी चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे, तर 2 कप प्रीमिक्स घेतलं आहे। तर यामध्ये आपल्याला 1/2 कप तेल टाकायचं आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर इथे आपण 2 कप प्रीमिक्स घेतलेले, तर मी इथे 1 कप पाणी घेतलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं करून पाणी यामध्ये मिक्स करत जायचं आहे। एकदाच सगळं पाणी कधीही यामध्ये ॲड करायचं नाही, हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर याला तुम्हाला खूप जास्त ओव्हर बीटसुद्धा करण्याची गरज नसते, किंवा बीटरच असावं असंही काही नाही। तुम्ही चमच्यानेसुद्धा हे किंवा एखाद्या विस्करनेसुद्धा हे मिक्स करून घेऊ शकता। तर आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, मी बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला यासाठी हवी आहे।
पाण्याचं थोडंफार प्रमाण, एक दोन चमचे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, कमीही लागू शकतं किंवा जास्तही लागू शकतं. मैद्यावरती सुद्धा डिपेंड असतं. इथे मी केक टिन अगोदरच तयार करून ठेवलेलं आहे. नेहमी आपल्याला हे केकचं बॅटर तयार करण्याच्या अगोदरच केक टिन तयार करून ठेवायचा असतो. त्यामध्ये एक बटर पेपर टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बॅटर भरलेलं आहे. एक दोन वेळेला आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे. तर गॅसवरती मी एक कढई प्रीहीट करून घेतलेली आहे 5 मिनटं. त्यामध्ये आपण हे भांडं ठेवून 25 ते 30 मिनटं आपल्याला केक मीडियम फ्लेमवरती बेक करून घ्यायचं आहे. तर जवळपास आता 30 मिनटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे आपला केक. पण टूथपिकने चेक करूया. टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. तर आपल्याला हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि मगच आपण हा काढून घेणार आहोत. केक आता व्यवस्थित थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान निघालेला आहे आपला केक. खूप स्पॉन्जी देखील झाले. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स कळवा आणि अश्विनीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती सुद्धा नक्की क्लिक करा.